नमस्कार, मी प्रशांत कुबेर, एबीपी माझाच्या वेबसाईटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजची जी गोष्ट आहे ही 5 सप्टेंबरलाच रिलीज व्हायला हवी होती, पण झालं असं की 5 सप्टेंबरला संध्याकाळी माझ्या कॉलेजच्या ग्रुपवरती एक पोस्ट पडली आणि मग मला लक्षात आलं की अरे हा 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा या व्यक्तीचा आहे, ज्या व्यक्तीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नीरजा भनोत. काही जणांना ही व्यक्ती माहिती असेल किंवा काही जणांना माहितीही नसेल. एका अपहरण झालेल्या विमानात ही व्यक्ती होती आणि आपलं बलिदान देऊन अनेकांचे प्राण या व्यक्तीनं वाचवले. नुसतं हेच विशेष नाही आहे, तर एक अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी आणि शिवाय अमेरिका, विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी शौर्याचा पुरस्कार देऊन गौरवलं अशी एकमेव व्यक्ती. कारण आजपर्यंत पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या अनेक जवानांना मरणोपरांत असेल किंवा ते जिवंत असताना भारतानं अशोक चक्र दिलेलं होतं, पण भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांनी ज्या व्यक्तीला शौर्य पुरस्कार दिला अशी एकमेव व्यक्ती म्हणजे नीरजा भनोत. या नीरजावरती एक चित्रपट 2016 साली येऊन गेला, अनेकांनी तो पाहिला असेल. हीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. नीरजा ही चंदीगडची. 7 सप्टेंबर 1963 नीरजाचा जन्म झाला चंदीगडमध्ये. शालेय शिक्षण वगैरे सगळं जे आहे ते सगळं चंदीगडमध्ये झालं. वडील व्यवसाय पेशानं किंवा प्रोफेशन वडिलांचं होतं पत्रकारिता, त्यामुळे नंतर मग ती मुंबईत आली. मुंबईमध्ये कॉलेज सगळं कॉलेजची सगळी वर्ष ही मुंबईत तिनं काढली. 1985 तिचं लग्न झालं. 85 लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर दुबईला गेली, पण दुर्दैवानं सासरकडचे लोक तितके चांगले भेटले नाहीत आणि मग तिचा छळ झाला हुंड्याकरता. आणि मग 2 महिन्यात नीरजा परत आली मुंबईमध्ये, पण अजिबात न खचता आणि ठीक आहे जे झालं ते झालं असं म्हणून नीरजानं आपल्या करिअरची सुरुवात केली आणि अतिशय दिसायला सुंदर आणि एकूणच भाषेवरती प्रभुत्व, सेन्सिटिव्ह, अतिशय लोकांशी बोलणं वागणं अतिशय म्हणजे असं असावं असं अशी ती नीरजाची पर्सनॅलिटी. आणि मग नीरजानं काही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काही ती उतरली, त्याच्यामध्ये काही ॲड्स तिने केल्या. त्या ॲड्स आपण काही बघितल्या असतील, म्हणजे अनेक ॲड्सला आपण बघितल्यानंतर आता जर आपण त्या बघितल्या तर आपल्याला म्हणजे अरे हिला बघितलं नाही आपण असं वाटेल आपल्याला, म्हणजे नीरजा फेमस होती तशी. पण नंतर मॉडेलिंग क्षेत्रामध्ये पुढे काय होईल माहिती नाही की आपल्याला किती पैसे मिळतील आणि या सगळ्या गोष्टी, सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. त्यामुळे मग नीरजानं असा निर्णय केला की आपण काहीतरी सिक्युअर होईल अशा पद्धतीचं काहीतरी प्रोफेशनमध्ये आपण उतरलं पाहिजे. आणि मग नीरजानं असं ठरवलं की आपण एअर हॉस्टेस व्हायचं. आणि मग त्यावेळेला पॅनॅम नावाची अमेरिकेची विमान कंपनी होती, तिथे ॲप्लाय केलं. 10,000 ॲप्लिकेशन जवळजवळ पॅनॅमकडे आलेली होती, त्यामध्ये 80 लोकांना सिलेक्ट केले गेले, त्याच्यामध्ये नीरजाला सिलेक्ट केले गेले. आणि मग नीरजा त्या 80 लोकांमध्येही सिलेक्ट झाली त्या कॉम्पिटिशनमध्ये. अतिशय दिसायला छान आणि बोलणं, आणि मी तुम्हाला म्हटलं तसं भाषेवरती प्रभुत्व, एक छान पर्सनॅलिटी. आणि मग तिचं सिलेक्शन झालं. थोड्याच काळामध्ये ती सिनियर फ्लाईट अटेंडंट झाली. 5 सप्टेंबर 1986 मुंबई ते न्यूयॉर्क पॅनॅमचं विमान हे निघालेलं होतं आणि मुंबईतून फ्लाईट टेक ऑफ झाली. कराचीमध्ये पहाटेच्या वेळेला 5 सप्टेंबरला जिना एअरपोर्टला विमान उतरलं. पॅलेस्टिनी हा जो देश आहे तिथले काही अतिरेकी ह्यांनी विमान हायजॅक करायचं ठरवलेलं होतं आणि ज्या वेळेला विमान याच्यावरती होतं धावपट्टीवरती, त्यावेळेला सिक्युरिटी गार्ड्सच्या वेशामध्ये पॅलेस्टिनी अतिरेकी जे आहेत ते आतमध्ये शिरले विमानतळामध्ये आणि त्यांनी धडाधड फायरिंग करून तिथले जे सुरक्षा गार्ड्स होते त्यांना पहिल्यांदा ठार केलं. त्यानंतर विमानाच्या जवळ ज्या सुरक्षा रक्षक होते त्यांना ठार केलं आणि सगळेजण विमानामध्ये आतमध्ये शिरले. सगळ्या अतिरेक्यांना सूचना आधी माहिती होतं काय करायचं. सगळ्या प्रवाशांना धमकावायला त्यांनी सुरुवात केली, मारहाण करायला सुरुवात केली. नीरजा भनोत आतमध्ये होती. तिनं इमिजिएटली गोष्ट लक्षात आल्यानंतर इंटरकॉमवरती आतले जे वैमानिक होते त्यांच्या कानावरती गोष्ट घातली की असं असं विमान हायजॅक झालेलं आहे, अतिरेकी शिरलेले आहेत आणि तुम्ही ताबडतोब इथून निघा. त्यामुळे वैमानिक विमानातून ताबडतोब खाली उतरले, कारण जर एकदा
अतिरेकी कॉकपीटमध्ये आले, त्यांनी वैमानिकांचा ताबा घेतला, तर विमान अतिरेक्यांना हवं तिथं नेता येईल याची कल्पना वैमानिकांनाही होती आणि निर्जा भनोतलाही होती। त्यामुळे वैमानिक ताबडतोब विमानातनं खाली उतरले। अतिरेक्यांच्या लक्षात आलं की वैमानिक आता विमानामध्ये नाही आहेत। त्यांनी आतमध्ये जे प्रवासी होते त्यातल्या एका भारतीय प्रवाशाला पुढे बोलावलं, त्याचं नाव राजेश कुमार, त्याला बोलवलं, त्याला खाली बसायला लावलं आणि निर्जा आणि बाकीच्या सगळ्या फ्लाईट अटेंडंटना सांगितलं की वैमानिकांना परत बोलवा आणि जर ते आले नाहीत तर आम्ही या आत्ताचा जो तुमचा भारतीय नागरिक आहे त्याला गोळ्या घालू। त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्याशी संपर्क केला, पण तोपर्यंत विमानामध्ये आणखीन गोंधळ उडाला आणि या सगळ्या याच्यामध्ये अतिरेक्यांचा ताबा सुटला, म्हणजे अतिरेक्यांचा पेशन्स राहिला नाही आणि अतिरेक्यांनी भारतीय जो नागरिक होता त्याच्या डोक्यामध्ये गोळी घातली आणि त्याला विमानातनं खाली फेकून दिला। त्याच्यानंतर मग त्याचा हॉस्पिटलला नेत असताना मृत्यू झाला। मीन टाईम सगळे जे प्रवासी होते ते आरडाओरडा करत होते, त्या सगळ्यांना अतिरेकी मारहाण करत होते, त्यांना धमकावत होते। बिझनेस क्लासमध्ये काही जे लोक होते त्यांना अतिरेक्यांनी मागच्या बाजूला जायला सांगितलं, त्या पद्धतीने सगळ्यांना मागे नेण्यात आलं आणि अतिरेकी आरडाओरडा करत होते, सगळ्यांना धमकावत होते। वेळ चाललेला होता आणि बाहेरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी अतिरेकी संपर्क करून कुठल्याही परिस्थितीत वैमानिक पाठवून द्या अशा पद्धतीने हे करत होते, पण त्यांचं ऐकलं गेलं नाही। हळूहळू वेळ निघत होता। संध्याकाळच्या वेळेला अचानक विमानातली लाईट गेली आणि मग मात्र अतिरेक्यांना असं वाटलं की कदाचित पाकिस्तानी कमांडोज आतमध्ये शिरतील आणि आता आपल्याला या अंधारामध्ये आपल्याला गोळ्या घातल्या जाईल किंवा आपल्याला अटक केली जाईल। मग त्यांनी अंधाधुंद फायरिंग सुरू केलं, ग्रॅनेड्स फेकायला सुरुवात केली। हे बघितल्यानंतर निर्जा भनोतनं तातडीनं इमर्जन्सी डोर्स जे होते, 5-6 इमर्जन्सी डोर्स विमानाला होते, त्या सगळ्या इमर्जन्सी डोर्सपाशी ती गेली आणि तिनं इमर्जन्सी डोर्स उघडले। एक प्रोव्हिजन अशी असते की इमर्जन्सी डोर्स उघडल्यानंतर एक याची हवेची एक मोठी एक जिना किंवा एक हवेचा एक जो लँड होतो याच्यापर्यंत विमानाच्या म्हणजे विमान जिथं उभं आहे तिथून त्या जमिनीपर्यंत लँड होणारी हवेची एक गादी एक तयार होते, ते बटन तिनं दाबलं आणि सगळ्या प्रवाशांना तिनं विमानातनं बाहेर काढायला सुरुवात केली। जेवढ्या लोकांना शक्य आहे तेवढ्या लोकांना तिनं बाहेर काढायला सुरुवात केली। तिनं जर ठरवलं असतं की स्वतः आपण बाहेर पडायचं पहिलं तर ती बाहेर पडू शकत होती, पण ती इतकी सेन्सिटिव्ह होती की तिनं पहिल्यांदा सगळ्या प्रवाशांचा विचार केला, सगळ्यांना तिनं बाहेर जाण्याच्या सूचना केल्या, सगळे पटापटापटा बाहेर जायला लागले, त्या हवेच्या गादीवरून पटकन घसरून ते विमानातून बाहेर पडू लागले। अतिरेक्यांच्या लक्षात आलं, अतिरेक्यांनी फायरिंग सुरू केलं, त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला, पण जेवढे लोक बाहेर पडू शकत होते तेवढे लोकांना निर्जा भनोत आणि बाकीचे फ्लाईट अटेंडंट जे होते त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं। बाहेर पडत असताना निर्जाला शेवट एक लक्षात आलं की 3 मुलं ही विमानाच्या मागच्या बाजूला लहान मुलं अडकलेली आहेत। निर्जा पटकन वळाली, निर्जाने विचार केला की त्या मुलांना आपण आता घेऊन गेलं पाहिजे। निर्जा वळाली, त्या मुलांना घेतलं आणि निर्जा ते जे इमर्जन्सी डोर होतं त्याच्याकडे पळायला लागली। अतिरेक्यांच्या हे लक्षात आल्यानंतर अतिरेक्यांनी तिला पाठीमागून गोळ्या झाडल्या, पण मीन टाईम तिनं त्या मुलांना दरवाजापर्यंत पोचवलेलं होतं आणि ती तिन्ही मुलं त्या दरवाज्यातनं बाहेर गेलेली होती। निर्जाला मात्र अनेक गोळ्या लागल्या आणि निर्जा जागीच मृत्युमुखी पडली। मीन टाईम पाकचे कमांडोज आले, त्यांनी अतिरेक्यांना ताब्यात घेतलं। त्याच्यानंतर ही घटना ज्या वेळेला सगळ्या जगभर सगळीकडे या घटनेचं वृत्तांकन झालं, सगळीकडे बातम्या झाल्या, निर्जाला भारत सरकारनं त्याच्यानंतर अशोक चक्र देऊन गौरवलं। म्हणजे पहिली भारतीय महिला आणि ती सुद्धा केवळ 23 वर्षाची की जिला अशोक चक्र मिळालं। त्याच्यानंतर तमगाए इन्सानियत हा पुरस्कार पाकिस्तानकडनं निर्जाला देण्यात आला, कारण ते जे अतिरेकी जे होते ते पॅलेस्टाईनी अतिरेकी होते आणि त्यांनी अमेरिकेला आणि इस्रायलला धडा शिकवण्याकरता हे सगळं केलेलं होतं। एक आणखीन एक घटना विमानामध्ये अशी घडलेली होती की ज्यावेळेला अतिरेकी आतमध्ये होते त्यावेळेला त्यांनी सगळे पासपोर्ट निर्जाला सांगितले की तू सगळ्यांचे पासपोर्ट जमा कर। निर्जाच्याही लक्षात आलं, कारण अतिरेक्यांना अमेरिकन कोण आहेत याचं आयडेंटिफिकेशन हवं होतं आणि त्या लोकांना अतिरेक्यांना मारायचं होतं, त्यामुळं निर्जानं सगळ्यांचे पासपोर्ट घेतले, पण जे अमेरिकन पासपोर्ट होते सगळे अतिरेक्यांपर्यंत पोहोचू दिले नाहीत, कुठेतरी सीट खाली किंवा मग डस्टबिनमध्ये तिनं ते सगळे टाकून दिलं। आणखीन एक निर्जाच्या संदर्भातली ही घटना की तिनं अमेरिकन नागरिकांचे प्राण वाचवले, जे अतिरेकी अतिरेक्यांच्या हातात जर पासपोर्ट पडले असते तर त्यांनी आयडेंटिफाय करून
अमेरिकन नागरिकांना मारलं असतं. प्रसंगावधान निर्जाचं इतकं होतं की त्या प्रसंगावधानामुळे अमेरिकेचे अमेरिकन नागरिक वाचले. आणि मग 2005 साली जस्टिस फॉर क्राईम हा पुरस्कार अमेरिकेकडून निर्जाला देण्यात आला. त्यामुळे जे जे ज्या ज्या देशाचे नागरिक आत्महत्या होते त्या सगळ्यांचे प्राण हे निर्जामुळे वाचले. त्या 3 मुलांचे प्राण वाचले. त्या 3 मुलांमधला एक मुलगा नंतर मग वैमानिक झाला आणि त्यानं नंतर असं सांगितलं की माझी जी प्रेरणा होती ती निर्जा बनवत होती. त्यामुळे एक अशी गोष्ट की जी कधी विसरू नये आपण, किंवा जे बलिदान देशासाठी किंवा आपल्या किंवा एकूणच नागरिकांसाठी ज्या व्यक्तीने दिलं त्यातली निर्जा बनवतो. त्यामुळे एक वेगळी गोष्ट आज म्हणजे एक शौर्यगाथा आज मी तुम्हाला सांगितली. गोष्ट कशी वाटली सांगा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. निर्जाच्या स्मरणार्थ आज आपण हा व्हिडिओ केलेला आहे आणि निर्जाच्या शौर्याला सलाम. थँक्यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.